जानेवारीमध्ये नागपुरात एकूण 4 हत्येच्या घटना घडल्या होत्या, तर फेब्रुवारी महिन्यात एकही हत्येची घटना घडली नाही, म्हणून नागपूर पोलिसांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली होती. मात्र मार्च महिन्यात एकामागे एक खुनाच्या घटना घडल्याने शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे होत आहे. मार्च महिन्यात शहराच्या विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 10 खुनांच्या घटना घडल्या. याशिवाय 23 वर्षीय निकिता चौधरी जयित आत्महत्या प्रकरणाने सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मार्च महिन्यात 10 खूनच्या घटना घडल्या असल्या तरी त्यापैकी 6 ते 7 हत्या या नातेसंबंधातील व्यक्तींनी केल्या असल्याचे मत शहर पोलीस आयुक्त मितेश कुमार यांनी दिले. गुन्हेगारांना व्यसन घालण्यात नागपूर पोलिसांनी यश मिळाले आहे, मात्र कौटुंबिक वादातून घडणाऱ्या घटना रोखणे शक्य नसल्याचे पोलीस आयुक्त मितेश कुमार म्हणाले आहेत. खरी गोष्टी आहे की मार्च महिन्यामध्ये 11 नाही एकूण 10 मर्डर मार्च महिन्यामध्ये झालेली आहे, खरी गोष्टी आहे. आणि फेब्रुवारी 0 मर्डर होता मंथ होता ही पण खरी गोष्टी आहे. परंतु फेब्रुवारीचे 10 मार्चचे 10 मर्डरचे जर अवलोकन केले तर त्यामध्ये 6 ते 7 गुन्हे असे आहे जे आपसात फॅमिली डिस्प्यूट म्हणून फॅमिलीचे आतमध्ये झालेले आहे. फॉर एक्झाम्पल, वडिलांनी एका व्यक्तीने त्यांची पत्नी आणि मुलींची हत्या करणे, किंवा एक आईनी त्यांचे पुत्रांची हत्या करणे, किंवा एक ब्रदर इन लॉ मर्डरचे आरोपी आहे, किंवा एकामध्ये एका महिलाची मर्डर त्याचे खास मैत्रिणींनी केली, अशा प्रकारचे जे घरगुती कारणांनी होत असते ते प्रोफेशनल दृष्टिकोनातून पोलिसांना प्रिव्हेंटेबल नसते. तरी पण ही खरी गोष्टी आहे की 10 मर्डर झालेली आहे या महिने या परंतु या वर्षाच्या 3 महिन्याचे आकडा बघितले तर यावर्षी आतापर्यंत 14 मर्डरची घटना घडलेली आहे. ते मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे, परंतु तरी पण जे मार्चमध्ये वाढलेले मर्डरचे प्रमाण आहे त्यांना आणखी थांबवण्याची आणि कौटुंबिक हिंसाचार जे होत आहे आणि आपसात वाद होत आहे त्यांना पण प्रतिबंध करायसाठी काही समाज प्रबोधन किंवा कॉम्युनिटी पोलिसिंग किंवा अवेअरनेस ड्राईव्ह पण करण्याची तयारी पोलीस विभाग आहे. गुन्हेगारांना लगाम टाकली आहे, पण डोमेस्टिक व्हायलन्समधून घडणाऱ्या घटना आहे डोकंदुखी ठरतात. खरी गोष्टी आहे, क्रिमिनल जे रेकॉर्डवरचे आरोपी आहे ते बहुतेक त्यांना त्यांची ॲक्टिव्हिटी थांबलेले आहे किंवा ते सगळे जेलमध्ये असतील, परंतु कौटुंबिक जे फॅमिली इश्यूज आहेत नक्कीच एक चिंताची बाब आहे. आणि म्हणून त्याचे कसे काय थांबवता येईल, काय कम्युनिटी अवेअरनेस ड्राईव्ह घेता येईल त्याबद्दल विचार सुरू आहे. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur. Yes.